आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली ऑफिसवरती छापे मारलेले आहेत। एवढंच नाही तर मुंबईसह 20 ठिकाणी बीबीसी कार्यालयात तपास सुरू असल्याची माहिती मिळते। दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या ऑफिसवरती ही छापेमारी सुरू आहे। आयकर खात्याचे 60 ते 70 कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करतात आणि याबद्दल ताजे तपशील जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडे। ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निनाद, कशा प्रकरणी बीबीसी वरती ही छापेमारी सुरू आहे? सध्याची छापेमारीची काय स्थिती? गेल्या जवळपास एक तासापासून ही कारवाई सुरू झाली आहे आणि देशभरातल्या 20 विविध ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाने बीबीसीच्या विविध कार्यालयांवरती ही कारवाई सुरू केली आहे। याला पार्श्वभूमी अशी आहे की बीबीसीने गेल्या महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवरती एक डॉक्युमेंटरी तयार केली। ती डॉक्युमेंटरी बॅन करण्यात आली सरकारतर्फे आणि तरी सुद्धा विविध ठिकाणी म्हणजे ज्या बीबीसीच्या समर्थनार्थ त्या डॉक्युमेंटरीच्या समर्थनार्थ ती दाखवण्यात आली, त्याने या पार्श्वभूमीवरती ही कारवाई होतीये हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। बीबीसीचे जे 20 ठिकाणी मुंबईसह 20 ठिकाणी जी कार्यालय आहेत त्याच्यावरती इन्कम टॅक्स विभागाने ही कारवाई केली आहे आणि प्रामुख्याने इन्कम टॅक्स म्हणजे आयकर विभागाचं असं म्हणणं आहे की त्यांनी कर चुकवेगिरी केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर जी ऑफिसेस आहेत त्याच्यावर तिथली कागदपत्र खंगाळणं सुरू आहे। साधारणतः तिथे जे कर्मचारी दिल्लीच्या ऑफिसमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांचे सर्वांचे मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेले तात्पुरते, त्यांना बाहेर जे ऑफिसमध्ये होते त्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आलेत। जे ही कारवाई गेल्या तासाभरापासून सुरू आहे, आतापर्यंत ही माहिती पुढे आलेली आहे। याचं कारण प्रामुख्याने त्यांनी कर चुकवेगिरी केल्याचं पुढे आलंय, डॉक्युमेंटरीची पार्श्वभूमी आहेच, त्यामुळे या पुढे आता कशी कशी कारवाई होते हे याकडे आपलं लक्ष असेल। निश्चित निना, तुमच्याकडून ताजे तपशील वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तेव्हा मुंबईसह बीबीसीच्या वेगवेगळ्या 20 ठिकाणी आयकर खात्याचा सध्या तपास सुरू आहे। बीबीसीच्या कार्यकर्त्यांचे फोन देखील जप्त करण्यात आलेले आहेत। 60 ते 70 आयकर कर्मचाऱ्यांकडून सध्या दिल्लीत छापेमारी सुरू आहे। यहां हम जेपीसी की मांग कर रहे हैं अडानी के मामले में और वहां सरकार बीबीसी के पीछे पड़ी हुई है। विनाश काले विपरीत बुद्धि। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24